जनहित फाउंडेशनचा गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात. 29 वर्षांपासून मांडकी शाळेतील गुणवंत विद्यार्थी आणि गरजूंना आर्थिक मदतीसह शैक्षणिक साहित्याचे वाटप. गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद. ऍडव्होकेट दिलीप जगताप यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी न्यू इंग्लिश मांडकी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. भारताच्या 78व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळेत 3 दिवस सुरू असलेला उत्सव आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या या शैक्षणिक साहित्यांमुळे गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. समाजाला चांगलं देणं, समाजाकडून चांगलं स्वीकारणं आणि समाजातील चांगल्या आचार विचारांचं संरक्षण करीत असतानाच केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे ऍडव्होकेट दिलीप जगताप मागील तब्बल 29 वर्षांपासून शिक्षितांना रोजगार, अशिक्षितांना स्वयंरोजगार, अनाथांना शिक्षण, वंचितांना मदतीचा हात आणि वृद्धांना मायेचा आधार देण्याचं मौलिक कार्य निस्वार्थ आणि निस्पृह भावनेने करत आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अविनाश भोसले, सुभाष बोरकर, शाळा समितीचे अध्यक्ष मानसिंग जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास जगताप, उपसरपंच मोहन जगताप, पोलीस पाटील श्रीतेज जगताप, गणेश जगताप, अरविंद जगताप यांच्यासह शिक्षण कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि देणगीच्या रूपानं जे काय त्यांना पहिल्यापासून एक जे हे लाभलेलं आहे त्या पद्धतीनं कार्यरत असणारे दिलीपराव जगताप हा या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. तरी जरा उन्हामुळं जरी त्रास होत असला तरी थोडंसं सावट येतच आहे. आज या ठिकाणी दिलीपरावने त्यांच्या आत्तापर्यंतच्या वयाच्या कार्यकाळाची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली. त्यांचं शिक्षण असेल, त्यांच्या कर्तृत्वामध्ये काही अडचणी आल्या असतील, काही बावकी गावकी ह्या स्वरूपामध्ये बऱ्याच अडचणी त्यांना आल्या, त्या माझ्या डोळ्यासमोरून मी पाहिलेल्या आहेत. परंतु त्या सगळ्या अडचणीवर मात करून दिलीपरावने जो त्यांचा कार्यकाळ वयाचा जो आजपर्यंत गाठलेला आहे, मग पुण्यामधील त्यांचा कार्यकाळ त्यांनी सांगितला, मी देखील पुण्यामध्ये जाऊन त्यांना घेऊन बऱ्याच ठिकाणी काही मुलामुलींच्या नोकरीच्या संदर्भात असेल, दवाखान्याच्या संदर्भात असेल, कुठलंही काम पुण्यामध्ये असू द्या, दवाखाना असू द्या का एखादा कायदेशीर बाबीत असू द्या, कुणाचं लायसन वगैरे काय झालं असेल त्याला अडवलं असेल, दिलीपरावला त्यांनी फोन करायचं आणि तिथपर्यंत जायचं, त्यांनी ते सोडवायचं, अशा पद्धतीचं एक सामाजिक काम देखील दिलीपराव करतात. ऍडव्होकेट दिलीप पांडुरंग जगताप आपल्या या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पुण्यामध्ये अनेक संस्थांवर कार्यरत असलेली ही व्यक्ती, गेली 7-8 वर्षे त्यांचा माझा संबंध आला पक्षाच्या निमित्ताने. दरवर्षी ते आपल्या विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफीज आणि रोख बक्षिसं देतात. ऍडव्होकेट दिलीप जगताप या गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी या गावातल्या सर्व शालेय समिती असेल, जिल्हा परिषद शाळा आहे, आपली माध्यमिक शाळा आहे, या शाळेतल्या शिक्षकांच्या समवेत गेली 29 वर्ष हा प्रवास मदतीचा चालू ठेवलेला आहे. मी आज असं म्हणतो की चारी दिशेला मला पाणी दिसते, म्हणजे माझ्यासमोर ही समृद्धी आहे. ही समृद्धी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण शिकलं पाहिजे, शिकून मोठं झालं पाहिजे आणि मोठं झाल्यानंतर आपण मागं वळून बघितलं पाहिजे. ही जाणीव निर्माण करून देणारे ऍडव्होकेट दिलीप जगतापांना मी शतशः त्यांचं त्रिवार वंदन करतो. 29 वर्ष झाले अखंड त्यांनी मुलांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम तसेच गोरगरिबांना मदत करण्याचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. त्यांचा मुलगा गौरव या समाजसेवेमध्ये पूर्णपणे वाहून घेतलेला आहे. स्वतःचं घर पाहता पाहता, करिअर पाहता पाहता, समाजाचा आपण काहीतरी देणं असतो याची जाणीव त्यांनी वडिलांकडून घेऊन आज तो तिथे कात्रजमध्ये एक प्रतिष्ठित म्हणून नाव कमवलं त्यांनी कमी वयामध्ये. त्यामध्ये जवळजवळ 17 सामाजिक संस्थेवर मी कार्यरत आहे, 4 शैक्षणिक संस्थेवर, मग ते इंजिनिअरिंग कॉलेज असेल, फार्मसी असेल, डीएड असेल, बीएड असेल, एमएड असेल, सीबीएसई बोर्ड असेल, लॉ कॉलेज असेल, त्याच्यावर मी लीगल ॲडवायझरचं काम करतो. जनहित फाउंडेशन हे माझं स्वतःचं आहे. सिद्धिविनायक ग्रुप म्हणून जवळजवळ 65 मुलांचा दक्षिण भागामध्ये जो तरुण मुलांचा ग्रुप आहे, गड संवर्धन झालं पाहिजे, संस्कार संस्कृतीचं जतन झालं पाहिजे, जे युवक कॉलेजचे महाविद्यालयीन त्यांचा एक ग्रुप आहे, तोही एक मी थोडासा कार्यरत आहे आणि संपूर्ण माझं काम ह्या वार्ताहरांच्या समेत आहे. मला जर प्रश्न विचारला
की तुमच्या हातात तराजू आहे जगताप, त्यामध्ये दोन तागडे, त्याच्यामध्ये तुम्ही कुणाला जास्त किंमत देताल, तुमच्या आयुष्यामध्ये कुणाचा जास्त उपकार आहे? डाव्या बाजूला शिक्षक आणि उजव्या बाजूला आई वडील, कोण कोण मोठा? आई वडील मोठे. हा प्रश्न जर मला केला तर मी अभिमानानं सांगल, गर्वाने सांगल, जे आई वडिलांनी मला जन्म दिला ते तर आहेतच, पण सर्वात माझे उपकार जर असतील तर माझ्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या असतील, ते माझ्या आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ आहेत. माझी संपूर्ण फी ग्रामपंचायतीचे सरपंच त्यावेळेला नारायण किन्हाळे होते, खूप चांगली चांगली लोक होती. त्या प्रांगणात आलं तर मला तान्याजी जगतापांची आठवण येते. त्यावेळेला मला वाटतं ट्रक 393 आणि काहीतरी एक नंबरचा, दोनच ट्रक गावामध्ये होते जुळते, आणि किती आम्ही साखळी केली होती, आणि कौला आणि विटा खालून येत होता, आणि त्यावेळेला तान्याजी जगताप हे स्वतः तिथं उभे होते. आज तो माणूस गेला, परंतु त्यावेळेला लोणंद बाजारपेठ असेल, निरा बाजारपेठ असेल, वाल्याची बाजार संपूर्ण बंद पडली होती. आज ती जर व्यक्ती ह्या गावामध्ये असते तर शाळाच काय, गावामध्ये लालबत्ती, कॅबिनेट, मिनिस्ट्री पण हे कायम लागलं असतं. पण जो देवाला आवडतो तो माणूस आज नाही, त्या माणसाची खूप आठवण येते. सत्य परिस्थिती या लोकांनी गावं घडवली. त्यावेळेला मला शिक्षकांनी त्यांना सांगितलं की ग्रामपंचायतीच्या लोकांना माझा मूल माझ्या विद्यार्थ्यांचे वडील गेलेत, त्याची प्रेत यात्रा निघते तिथून, तर त्यावेळेला प्रभात फेरी माझ्या घरावरनं न नेता दुसरीकडनं नेलं. 10वी झाल्यानंतर मी कुठं जाऊ, काय करू, कुणी न्यायला नाही, कोणाचे काय संबंध नाहीत, काही नाही, आयुष्य असं बेकार काढलेलं आहे. मी पुण्यामध्ये जाऊन कुठेतरी गॅरेज म्हणून स्वारगेटला आहे, त्याच्या शेजारी न्यू टूल्स कॉर्पोरेशन म्हणून होतं. मला शिक्षकांनी मदत केली, जी मला 10 रुपयाची नोट दिली ना ती गिरमे सरांनी दिली. मला बेलसरच्या जगतापांनी आधार दिला, 10 दिवस माझ्या जवळ येऊन झोपायचे ते. ही दोन शिक्षक, त्यावेळी शिक्षक आणि त्यांचं खूप नातं मुलांचं खूप चांगलं होतं. एकदा मी घरात शाळेमध्ये आलो नाही, चोर गुरुजींना कळालं, ते वॉटर कॉलनीवर यायचे धोतर पांढरा शर्ट वगैरे सायकलवर, फार करारी गणित शिकवायचे ते. माझ्या पायातला काटा चोर गुरुजींनी घरी येऊन काढला, म्हणजे शिक्षकांचा आणि एवढं त्यावेळेला प्रेम होता. आता परिस्थिती बदलली.